आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। और अगर आप एयरटेल भी नहीं हो तो सोच क्या रहे हो? सातारा येथील नाभिक समाजाच्या युवतीच्या हत्येबाबत आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी इचलकरंजीत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे. सातारा जिल्ह्यातील करपेवाडी येथील नाभिक समाजातील युवती भाग्यश्री उर्फ सोनाली संतोष माने हिची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मात्र या मारेकऱ्यांचा शोध अद्याप लागला नाही, त्यामुळे या प्रकरणातील आरोपींचा तात्काळ शोध घ्यावा, तसेच तिच्या कुटुंबियांना सरकारकडून आर्थिक मदत मिळावी व कुटुंबियांना पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे. शहराच्या वतीनं आणि कबनूर शहर गावाच्या वतीनं आज प्रांताधिकाऱ्यांना सर्व नाभिक समाज या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलं आहे. या निवेदनामध्ये एक अशी घटना झालेली आहे की पाटण तालुक्यामध्ये एका नाभिक समाजाच्या अल्पसंख्याक समुदायाच्या मुलीवर, म्हणजेच नाभिक समाजाच्या मुलीवर जी गळा चिरून हत्या केलेली आहे, त्या हत्येच्या निषेधार्थ आम्ही इथं जमलोच आहे. पण प्रांतांना या ठिकाणी अजून स्वातंत्र्य मिळून एवढी वर्ष झाली तरी अजून अल्पसंख्याकांवर अजून अन्याय होतोच आहे. आणि त्यातल्या त्यात नाभिक समाजाचे एक त्या गावामध्ये एखादं कुटुंब आणि त्या कुटुंबावर एकदम हलाकीची परिस्थिती असताना त्या कुटुंबावर अन्याय झालेला आहे आणि त्या एक होतकरू मुलीची हत्या झालेली आहे. त्याचा अजून छडा लागलेला नाही, आरोपींना अजून अटक झालेली नाही आणि अजून त्यासाठी त्यांना तात्काळ अटक व्हावी आणि त्यांच्यावर कठोरातले कठोर शासन व्हावं. जर त्यांचा जर शोध नाही लागला तर इथून पुढच्या काळातही नाभिक समाज आणि महाराष्ट्रभर त्याचं लोन पसरलं जाईल आणि ह्याला सर्वस्वी शासन जबाबदार असेल, असे या ठिकाणी आम्ही या नमूद करण्यासाठी इथं आलेलो आहोत. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज.